विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापतंय. नागपूर मधील सावनेर मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुनील केदार यांच्या या व्हिडिओमुळे नागपूर मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. यामध्ये ते म्हणाले की जे कोणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील त्यांना घरात घुसून मारू. केदार यांच्या या वक्तव्यानंतर सावनेरमध्ये तणावाचं वातावरण आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. सिलेवाडा येथे सिटी बसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्यामुळं या वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यानंतर एका कार्यक्रमात केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. त्या धमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज त्यांच्यासोबत सिलेवाडा गावचे जे जे लोक त्या बीजेपीच्या झेंडा लावून फिरतात त्या सांगतो पुन्हा हे शेवटचं समजायचं मस्तीचं. याच्यानंतर मस्ती केली तर घर मी निकालचे मारेचे दोन्ही मस्ती आणणार तर फिर पुरा हवाला दिखाते दिन तारे दिखाते इतना लक्षात. दरम्यान नागपुरात काँग्रेसकडे असलेल्या एकमेव सावनेर मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या विरुद्ध भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.